नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी आणि मराठी विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. मागच्या वर्षी आवश्यक मराठी यामध्ये विविध मराठी लेखक कवी यांचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी सुद्धा अक्षरलेणी भाग दोन हे पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने नेमून दिलेलं आहे. आणि या अक्षरलेणीमधील सेम तीन साठी काही पुस्तकं सॉरी काही लेखक आणि त्यांचे पाठ कविता आपणाला अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर आज बदलत्या काळाच्या अंगाने आपल्याला आपल्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये सुद्धा बदल करावा लागतो आहे. कालपर्यंत महाविद्यालय सुरू झालं किंवा झाले की वर्गात येऊन बसून छानपैकी व्याख्यानं ऐकणे, सामूहिकरित्या एकमेकाशी संवाद साधणे, चर्चा करणे या शिक्षण पद्धतीचा आता हळूहळू हळूहळू म्हणजे वर्गामध्ये सुरू असलेलं शिक्षण आज घरीच ऑनलाईन पद्धतीने कसं सुरू झालेलं आहे याचे आपण सगळे डोळस साक्षीदार आहात. खरं म्हणजे यामागील उद्देश एकच, घरी राहा आणि सुरक्षित राहा. पूर्वी एकमेकाला भेटलं की एक प्रेम वाढत होत, आज मात्र काळ बदलला. दूर राहिलं की एकमेकाविषयीचं प्रेम व्यक्त होत. म्हणजे बघा, काळानुरूप शब्द संकल्पना, शब्दांचे अर्थ कसे बदलत असतात. एखादा मित्र आपल्याला भेटला नाही, एखादा नातेवाईक आपल्याला भेटला नाही खूप दिवस, तर आपण असं म्हणत होतो की बाप रे, किती किती एकलकोंड्या झालेला आहे. पण आज एकलकोंडेपणा हा सुद्धा एकमेकासाठी किती वरदान ठरतो आहे, किती आपुलकीचा भाग झालेला आहे की तू एकटाच राह आणि सुरक्षित राह. हे बदलते स्वरूप आणि त्या बदलत्या सांस्कृतिक वातावरणात, बदलत्या सांस्कृतिक महाविद्यालयीन वातावरणाच्या अंगाने आपण आता वेगळ्या अंगाने अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. तर अक्षरलेणी या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर तिसऱ्या सेम मध्ये तुम्ही जे अभ्यासणार आहात त्यामधलं अतिशय महत्त्वाचं आहे महाराष्ट्र भाषा नावाचा पाठ, लोकहितवादी यांनी लिहिलेला आहे. लोकहितवादी यांनी लिहिलेला हा महाराष्ट्र भाषा. त्यानंतर दुसरा पाठ आहे अखेरचे कीर्तन, गाडगे बाबा. गाडगे बाबाचं नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहीत की गाडगे बाबा यांनी हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण गाव साफ केला. दिवसा हातामध्ये झाडू घेऊन गाव साफ करायचे आणि रात्री लोकांच्या डोक्यामधील घाण साफ करायचे. दिवसा गावातली घाण आणि रात्री डोक्यातली घाण साफ करायचे. तर त्यांचं अखेरचं कीर्तन, शेवटच्या काळामध्ये असलेलं कीर्तन आपल्याला यावर्षी अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत या अंधारातून वाट सापडत नाही, राग जाधव यांचा हा पाठ आहे. अतिशय महत्त्वाचा पाठ आहे.
त्यानंतर आपण पाहणार आहोत स्त्री प्रतिमेची संकल्पना भाल भोळे, भालचंद्र लक्ष्मण भोळे यांचा अतिशय चिंतनशील पाठ, ललित निबंध म्हटलं तरी चालेल। स्त्री प्रतिमेची संकल्पना, स्वरूप आणि वास्तव। त्यानंतर आपण बघणार आहोत लाल चिखल, ही कथा आहे भास्कर चंदनशिव यांची। भास्कर चंदनशिव यांच्या अनेक यांची अनेक कथासंग्रह आहेत, त्यामधली एक कथा घेतलेली आहे लाल चिखल। त्या प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भात मग वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या समोर मांडणार आहे, हे एक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने मांडलेला व्हिडिओ आहे। त्यानंतरचा पाठ आहे आई समजून घेताना, उत्तम कांबळे। आईवर कविता लिहिल्या गेले, पाठ लिहिल्या गेले, कादंबरी लिहिल्या गेली। आई नावाची कादंबरी कुणी लिहिलेली माहित आहे का? मॅग्झिन गॉर्की नावाच्या अतिशय महत्वाच्या मार्क्सवादी लेखकाने लिहिलेली आई नावाची कादंबरी, जी जगप्रसिद्ध आहे। तर त्यामधले यांनी आई समजून घेताना नावाचा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीने गद्य विभागामध्ये जवळजवळ 6 पाठ तुम्हाला अभ्यासायचे आहेत। त्यामधले काही कथा आहेत, काही ललित निबंध आहेत, काही वैचारिक निबंध आहेत आणि काही वेगवेगळ्या अंगाने मांडलेले विचार आहेत। त्यानंतर पद्य विभाग, पद्य विभाग म्हणजे कवितेचा विभाग, यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये निर्माण झालेली प्राचीन काळामध्ये लिहिल्या गेलेलं जे शाहिरी वाङ्मय आहे, वाङ्मय आहे, त्या शाहिरी वाङ्मयातील एक लावणी होनाजी बाळा यांची, लटपट लटपट तुझं चालन मोठ्या नकऱ्याचं, ही लावणी आपल्याला अभ्यासायची आहे। दुसरी कविता जी आहे आपल्याला अभ्यासायची आहे, ती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली फुलपाखरू व फुलांची कडी, अतिशय महत्वाची कविता आहे। या कवितेमुळे तर मला असं वाटतं की सावित्रीबाई ह्या महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील पहिल्या स्त्रीवादी कवयित्री आहेत असं माझं या कवितेच्या अंगाने म्हणणं आहे। अतिशय स्त्रीवाद, प्रामाणिक स्त्रीवाद त्यांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे। म्हणजे स्त्रीवादाची बीज जर कुठं शोधायची असती तर ती सावित्रीबाई फुले यांच्या कवितेमध्ये शोधली पाहिजे। आणि ती कविता म्हणजे फुलपाखरू व फुलांची कडी, ही कविता आहे। नंतर कोणवाडा, दया पवार दलित कवी यांनी लिहिलेला कोंडवाडा, दलितांच्या जाणीवा त्यांनी या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत। नाधव महानार निसर्ग कवी, त्यांची अतिशय महत्वाची कविता आहे नाही पंढरीची वारी। पंढरपूरला जातात की नाही दरवर्षी महाराष्ट्रातील? आता यावर्षी सुद्धा पंढरपूरला गेले, परंतु खूप संख्येने कमी लोक गेले, त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली। पण दरवर्षी पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील लोक करायचे, हजारोच्या संख्येने लोक पंढरपूरला जायचे आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे। पण हा कवी शेतकऱ्याची भावना व्यक्त करताना असं म्हणतो की मला पंढरीची वारी नाही, माझं शेत हेच कसं पंढरी आहे, याविषयीचं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। ह्या प्रत्येक कवितेच्या अंगाने आणि प्रत्येक पाठाच्या अंगाने आपल्याला एक स्वतंत्र असा व्हिडिओ उपलब्ध होईल। मी फक्त अभ्यासक्रमाच्या संदर्भात इथं तुमच्या समोर बोलतो आहे। त्यानंतर अतिशय विदर्भातील कवी सुधाकर गायधनी, दुनियेची रीत, त्यांची गाजलेली कविता दुनियेची रीत बरी नाळी, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराईक फिरकता फिरके ना, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराईक फिरकता फिरके ना,
आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गिराईक मावत मावेना ही दुनियाची रीत कशी अशी आहे. बाहेरून चकचकीत चकचकीत तिथं लोक कसे आकर्षित होतात आणि जे चांगलं जर विकायचं असेल, चांगलं जर आपण कितीही देण्याचा प्रयत्न केला परंतु ते बाहेरून जर चकचकीत नसेल तर लोक घेत नाहीत, फिरकत नाहीत, तो विचार ऐकत नाही. ही दुनियाची रीत कवी अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपल्या कवितेमधून व्यक्त करतो, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे. आणि नंतर अतिशय वराडी बोलीतील कवी मिर्झा रफी बेग, पेटवू नका देश, देशाविषयीचा स्वाभिमान विनोदी पद्धतीने वराडी भाषेतून ते कशा पद्धतीने समजावून सांगतात ते सुद्धा आपण या सत्रामध्ये म्हणजे तिसऱ्या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. त्यासोबत व्यावहारिक मराठीच्या दृष्टीने सुद्धा दोन प्रकरणं आहेत, कार्यालयीन पत्रव्यवहार, पत्रव्यवहार कसे करायचे, कारण आपण एवढे शिकलोय पण पत्रच लिहिता येत नाही. अप्लिकेशन करायची आहे नगर परिषदेला, पत्र लिहा कि तुमच्या बाजूला कचरा पडलेला आहे, घराच्या बाजूला कचरा पडलेला आहे, तर तो हटविण्यात यावा. आपण दुसऱ्याकडे जातो कसा लिहायचा, काय करायचं, ते तुम्हाला व्यवहार कळावा, व्यवहारातील ज्ञान कसं तुम्हाला करता येईल, व्यवहारामध्ये तुम्हाला त्या मराठीचा कसा उपयोग होईल या दृष्टीने लिहिले हे प्रकरण आहे. आणि कार्यालयीन टिप्पणी, कार्यालयामध्ये काम करणारी जी क्लर्क मंडळी असतात, तुम्ही उद्या क्लर्क होऊ शकाल, कुणी ऑफिसर होईल, कुणी साहेब होईल, कुणी क्लर्क सुद्धा होऊ शकेल, अशा वेळी कार्यालयातील ऑफिसर असताना त्याला सुद्धा लिहावंच लागतं टिप्पणी, कार्यालयीन टिप्पणी. एखादं पत्र असेल त्याला काय लिहायचं असतं, कुणाला द्यायचं असेल तर त्याला कसं द्यायचं, त्याविषयीचं लेखन, त्याविषयीचा विचार या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. असा हा जवळजवळ 80 मार्काचा पेपर तुमच्यासाठी असेल. आणि या 80 मार्काच्या पेपरमध्ये कवितेवर आणि पाठावर दीर्घ उत्तरी प्रश्न असतील, त्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे, किती किती मार्काचे पेपर राहणार आहेत तो पेपरच तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. परंतु हे सगळे प्रश्न पाठावर एक त्याला आर, दुसरा पाठावरचाच प्रश्न, कवितेवरचा रसग्रहण करा, एका एक कविता असेल तर तिला आर दुसरी कविता, काही छोटे प्रश्न आणि कार्यालयीन पत्रव्यवहार किंवा कार्यालयीन टिप्पणी यामधलवरचं शेवटचा प्रश्न असतो. तर असे हे सगळं पेपर शिल्या अभ्यासक्रम संप समजावून सांगत असताना काही म्हणजे जेव्हा आपला अभ्यासक्रम कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला प्रश्नपत्रिकासुद्धा समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, हळूहळू आता पुढच्या हा अभ्यासक्रम समजावून घेत असतानाच अक्षर लेणी या पुस्तकाचा अभ्यास तुम्हा सगळ्यांनाच करायचा आहे. त्याबद्दल भेटूया आता पुढच्या पिरियडला, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.